नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। महिन्यांपासून आणि बऱ्याच उलथापालथीनंतर कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीमुळे रसायनी येथील जयसिंथ डायस्टब कंपनीच्या कामगारांच्या पगारवाढीचा करार 10 एप्रिल रोजी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये करण्यात आला। हा करार 4 वर्षांसाठी असणार आहे। यामध्ये कामगारांना 5,800 रुपयांची पगारवाढ करण्यात आली आहे। यामध्ये 50% बेसिक आणि 50% अलाउन्स देण्यात येणार आहे, तर बोनस 8.33% देण्यात येणार आहे। याचबरोबर पिकनिकसाठी दरवर्षी 35,000 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे। सुट्ट्यांमध्ये 5 ने वाढ करण्यात आली आहे, तर राष्ट्रीय 13 सुट्ट्या देण्याचे मान्य करण्यात आले आहे। ऍडव्हान्स 3,000 रुपये करण्यात आला आहे। 16 महिन्याचा फरक देण्याचे देखील मान्य करण्यात आले आहे, तर आकस्मिक कर्ज 10,000 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे। या करारावेळी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी के रामन, सरचिटणीस वैभव पाटील यांच्यासह जयसिंथ डायस्टब कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। या करारामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे। डायस्टब या कंपनीच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर आपल्या साक्षी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आज करार संपन्न होत आहे। सुरुवातीला आपण जेव्हा कामगार आपल्याकडे आले तेव्हा हायर अँड फायरची सिस्टीम होती, जरा एक दांडी मारली ती लोकांना घरी जायला लागत होता। पहिल्यांदा आपला आत्मसन्मान जपणे आपली जबाबदारी होती। आपण युनियन बनवली, योगेश आठवण असेल तुम्हाला सगळ्यांना, तर फार आपल्याला त्याला स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन मला यावं लागलं। पहिल्यांदा आपण तेव्हापासून लोकांना कशाही पद्धतीनं मॅनेजमेंट काढेल याच्यावर आपण बंदी आणली आणि आपण सन्मानानं तिथे आपल्या ज्या गोष्टी पाहिजे केल्या। एक पहिला करार केला, दुसऱ्या करारासाठी आपली परमनंटची मागणी आहेच, पण परमनंटच्या याच्यात एवढे ते भोरपडलेले आहेत का परवा पुन्हा ते तुमचे 400 कामगार मला भेटायला मागतात। कसं आम्ही सगळीकडून आलो, आमचा अजून प्रश्न सुटलेले नाही। मालकांना एकत्र बसून प्रश्न सोडवा आमचा, आणि मालक आणि ते नवीन मालक जे तुमचे आहेत ते या गोष्टीला फार घाबरतात का पूर्वी आम्हाला फार हे बघावं लागले, आम्हाला हे चालवायला पण आमची हिंमत नाही। आणि तुमच्या मालकांची सातत्यानं बोललो, येऊन भेटले दोन्हीला। देसाई साहेबांना या पिक्चरमध्ये बराचसा बाहेर ठेवतो, हा करार झाला देसाईचा बाल। देसाई साहेबांना सांगितलं मी तुमच्याशी बोलणार नाही कारण मला मुलांचं प्रेशर आहे। परिस्थिती बदलत चालली, कारखाने बरेचसे बंद पडले, जवळजवळ 8,000 ते 10,000 लोक जेएनपीटी मध्ये आज 16 महिन्यात बऱ्याच उलटाबाजीनंतर 2 दिवसात साहेब एवढ्या घडामोडी झाल्या, खूप त्रास झाला मॅनेजमेंटला पण झाला आणि आपल्या संघटनेला पण झाला। परंतु जे खरोखर कामगारांच्या हिताच्या बाबतीत जे एकनिष्ठ आहेत त्यांनी हा सगळा आजचा करारनामा संपन्न करायचा, त्यांचं श्रेय त्यांचं आहे। त्यांचं मनपूर्वक बाकीचे कमिटी मेंबर सुद्धा थोडेसे बावचडले होते, पण ते नंतर स्तरावर आले। तर आज 16 महिन्यानंतर का होईना, पण कंपनीची परिस्थिती बघता 5,800 रुपयाचा 4 वर्षांची पगारवाढीचा करार आज आपल्या कार्यालयात होतोय। न्यू मॅरिटाईम जनरल कामगार संघटनेचा नेहमी प्रयत्न असतो की कंपनी पण चालली पाहिजे आणि कामगार पण घेतला पाहिजे। मला कामगारांना प्रामाणिकपणे सांगतो की जर ही आपली संघटना नसती तर आज तुमची कंपनी बंद असती। तुम्ही आमच्यावर क्लेम सुद्धा केलं की वैभव पाटील मॅनेजमेंटला भेटलेला आहे, साहेबांचा सुद्धा त्यातील लागेवाजी असतील, हे तुम्ही क्लेम केलं हे मला माहिती आहे, तुम्ही व्हॉट्सअप पण मी बघितले कुणी कुणी काय काय केलं ते। परंतु आम्ही जर ही भूमिका घेतली नसेल आज तुमची कंपनी बंद असती, तुम्ही बेरोजगार असता, हे 100% मी लिहून देतो। कारण जवळजवळ 3 ते 4 वेळा संघटने महेंद्र घरत साहेबांच्या समोर तुमचे मालक आले होते, त्यांनी कंपनीची वस्तुस्थिती सांगितली की जर कंपनी चालली म्हणजे चालली तरच आम्ही पुढची प्रगती करू शकतो, अन्यथा हे बंद करायला पण तयार झाली ही वस्तुस्थिती आहे। तर पण असं सगळ्या उलटापलटीनंतर कावे आपण। व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज साठीचा श्वेता भोईरांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज पनवेल। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें।